हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल पद्मजाज किचन। आज आपण करूया अगदी झटपट होणारे तांदूळाचे मलई लाडू। अगदी कमी वेळेमध्ये खूप छान होतात हे लाडू। चला तर मग, इथे मी एक कप तांदूळाचे पीठ घेत आहे आणि ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहे। त्याचा कलर चेंज होऊ न देता, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। तुमच्याकडे जर तांदूळाचे पीठ नसेल ते घरी बनवणे अगदी सोपे आहे। त्यासाठी तुम्ही तांदूळ पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजवून घ्या, त्यानंतर त्याला सुकवून घ्या आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटा। तांदूळाचे पीठ रेडी होईल। आता आपण यामध्ये तोच कप भरून एक कप साय घालणार आहोत मलई दुधावरची। मलई घातल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये तूप घालायची गरज नाही किंवा चाचणीही घ्यायची गरज नाही। हे अगदी खूप झटपट होणारे लाडू आहे। काही मुलं मलई अजिबात खात नाहीत किंवा मलई काढून टाकतात दूधही पिताना, त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे। आपण मिक्स करून घेऊया छान। अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी लाडू बनवत असाल तरी बिघडणार नाही इथे। हे पहा, मलई छान मिक्स झालेली आहे पिठामध्ये। आता आपण यामध्ये 1/2 कप खोबऱ्याचा किस डेसिकेटेड कोकोनट घालूया। हे छान मिक्स करून घेऊ। आपल्याला पीठ हलवत राहावं लागेल कंटिन्यू, कारण ती चटकण्याची शक्यता असते कढईला। त्यानंतर आपल्याला यामध्ये आता बारीक वाटलेली साखर पावडर शुगर घालायची आहे। साखर घालून घेऊया आपण या स्टेजला। आता इथे मी 1/2 कप घालत आहे, तुम्हाला हवी असेल थोडीशी जास्तही घाला। गोड आपल्या आवडीने। साखर घातल्यानंतर आपल्याला खूप वेळ गॅस चालू ठेवायचा नाहीये, नाहीतर आपले लाडू कडक होतील। अगदी थोड्या वेळाकरता मिक्स होईपर्यंत गॅस चालू ठेवा आणि त्यानंतर आपण हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। गॅस बंद करून घेऊ आता आपण आणि झाकण ठेवूया। दहा मिनिटानंतर आपण पाहूया। हे पहा, झाकून ठेवल्यामुळे प्लेट वरती पाणी साठलेलं आहे। आता आपण यामध्ये विलायची पावडर घालूया आणि ड्राय फ्रुट्स तुम्हाला हवे असतील ते घाला। मिक्स करून घेऊया। पीठ छान आपले ओलसर झालेले आहे आता झाकून ठेवल्यामुळे। मिक्स करून घेऊया आता आपण याला। या स्टेजला तुम्हाला जर पीठ थोडेसे कोरडे वाटत असेल तुम्ही अगदी 1 चमचा दूध घालू शकता। इथे मला आवश्यकता नाही आहे घालण्याची, अगदी आवश्यकता असेल तरच घाला, नाहीतर गरज नाही। आता आपण लाडू करायला घेऊया। हे पहा, पाहू शकता तुम्ही आपला लाडू रेडी झालेला आहे। मी तुम्हाला आणखी एक करून दाखवते। आपल्याला लाडू खाण्याची इच्छा झाली तर अगदी कमी वेळामध्ये होणारे हे लाडू आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप छानही होतात। हे पहा, मी दुसरा करून दाखवलेला लाडू तुम्ही पाहू शकता, अगदी मऊ होतो हा लाडू। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। आणि लाडू कसे झाले ते सांगायला विसरू नका। मी इथे तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते।
तुम्ही पाहू शकता खूप सॉफ्ट झालेला आहे। आणि तुम्ही ही रेसिपी पाहण्यासाठी वेळ काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद।